नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार अपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे. बघूया आजचा स्टारचा वार. पिकअप पलटल्यामुळे जनावरांची कत्तलखान्यातील रवानगी थांबली. नरखेड तालुक्यातील मेवाड जवळ बेकायदेशीर रित्या कत्तलखान्यात जनावरे घेऊन जाणारा MH 27X 56 पिकअप पलटी झाल्यामुळे 9 जनावरे कत्तलखान्यात जाण्यापासून त्यांचा बचाव झाला. कोंढाळी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला स्थलांतर गरजेचे, जागेचा अभाव. नागपूर जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती काटोल अंतर्गत येणाऱ्या प्रथम श्रेणी पशुवैद्यकीय दवाखान्याच्या ताब्यातील बहुतेक सर्वच जागा राष्ट्रीय महामार्गाच्या ताब्यात गेल्याने त्या पशुवैद्यकीय दवाखान्यात चिकित्सा करिता आणली जाणारी जनावरे सुरक्षतेच्या अभावामुळे महामार्गाच्या वाहन वाहतुकीचा फटका येणाऱ्या शेतकऱ्यांच्या जनावरांना बसू शकते. त्यामुळे पशुवैद्यकीय दवाखान्याचे स्थलांतर करण्यात यावे यासाठी शेतकऱ्यांनी व ग्रामपंचायत कोंढाळीचे सदस्य स्वप्नील व्यास यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून पशुधन विकास विभागाच्या जिल्हा व तालुका पशुधन विकास अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार अपेक्स न्यूज स्टारचा वार.